या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत गावकुसातल्या वेगवेगळ्या घडामोडी, अगदी झटपट सुरुवात करूयात. दारू पिण्यासाठी एका कंडक्टरनं प्रवाशांनी भरलेली बस सोडून दारूच्या अड्ड्यावर गेल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडलेली आहे. लातूरहून उस्मानाबादच्या कळंबला एसटीची बस निघाली होती. काटगावजवळ कंडक्टरला दारूची तल्लफ आली आणि त्यानं एसटी रस्त्याच्या शेजारी लावून थेट दारूचा अड्डा गाठला. शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी भुसावळ पोलिसांच्या वतीनं प्रमुख मार्गावरून रूट मार्च करण्यात आला आणि या रूट मार्चमध्ये रॅपिड ॲक्शन फोर्स, भुसावळ पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह वाहतूक शाखेचं पथकही सहभागी झालं होतं. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातल्या अजगी फाटा ते गंजगाव या रस्त्याला 2 वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली, मात्र अद्यापही या रस्त्याचं काम सुरू झालेलं नाही, त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत असून 6 फेब्रुवारी रोजी रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला. नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावर लोहा शहरात मुख्य रस्त्यांवर खड्डे पडले होते. दरम्यान काही वस्त्यांमधील सांडपाणी वाहून रस्त्यावर येत असल्यानं रस्त्याला तलावाचं स्वरूपही प्राप्त झालं आणि त्यामुळे वाहन चालकांना या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागते. मालेगाव शहरातल्या जनता कॉपरेटिव्ह बँकेचे अधिकारी आणि रोखपाल यांनी 28 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं समोर आलंय, त्यामुळे खातेदारांमध्ये खळबळ उडाली असून संचालक मंडळाच्या तक्रारीनंतर दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पालघरच्या लाडक्या पालकर या 5वीत शिकणाऱ्या 11 वर्षीय विद्यार्थ्याचा पाढे म्हणतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो. या विद्यार्थ्याचे 125 पर्यंतचे पाढे तोंडपाठ आहेत. चाळीसगाव रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेतून तरुण कोसळल्याची घटना घडलेली आहे. लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे या तरुणाचा जीव वाचला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान तरुणाला वाचवणाऱ्या पोलिसांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. हिंदू मुस्लिम एकतेचा प्रतीक असलेल्या परभणीचा सय्यद शहा तुराबुल हक उरुसाला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या वतीनं पूरत पीर बाबा यांचा संदल काढण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वर्ग 1 जमिनी वर्ग 2 रूपांतरित केल्या प्रकरणावरनं जिल्हा प्रशासन आणि शेतकरी प्लॉट धारक यांच्यात मोठा वाद निर्माण झाला. 12,500 एकर इनामी जमिनीसाठी शेतकऱ्यांना अंदाजे 166 कोटींच्या घरात रक्कम भरावी लागणार आहे. यावरून हा वाद निर्माण झाला. पुण्यात बाळकडू 23व्या व्यंगचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. व्यंगचित्रकार अमित पापळ यांनी यात देशातील विविध घडामोडींचा लेखाजोखा मांडलेला दिसतोय. हिंगोलीत तब्बल 1,14,00,000 रुपयांच्या नकली चलनी नोटा पकडण्यात आल्या आणि या प्रकरणी 9 आरोपींना पोलिसांनी अटक केली. औंढा नागनाथमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली. जंगली लाकडांची बेकायदेशीर वाहतूक प्रकरणी खेडनगर पालिकेचे शिंदे गटाचे नगरसेवक सुनील दरेकरांवर गुन्हा दाखल झालाय. बुधवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई गोवा महामार्गावर भरणे नाका या ठिकाणी कारवाई केली होती. औरंगाबादमधील आयॉन डिजिटल सेंटरवर आज स्टाफ सिलेक्शन कमिशनचा पेपर होता. त्यासाठी बाहेरील जिल्ह्यातून विद्यार्थी आले होते, मात्र सेंटरवर पोहोचायला 5 मिनिटं उशीर झाल्यानं विद्यार्थ्यांना आत जाऊ देण्यात आलं नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना या पेपरला मुकावं लागलं. जळगावमधील नशिराबाद इथल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 वरील रेल्वे ब्रिजवर गर्डर टाकण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे भुसावळ मुंबई आणि भुसावळ सुरत रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. भुसावळ रेल्वे स्थानकावर ताप्ती गंगा एक्सप्रेससह हॉलिडे एक्सप्रेस थांबवण्यात आली आहे. हवामानाच्या लहरीपणामुळं भाजीपाल्याची शेती संकटात आली असून शेतकरी अडचणीत सापडलेत. कारल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शेंद्रूणमध्ये पिकांवर करप्या, भुरी, घुबड्या यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळे गुंतवलेला पैसाही परत मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की शाळकरी मुलीची स्नेहसंमेलनात छेड काढण्यात आली आहे. मुलीची आई आणि नातेवाईकांना मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. लातूरच्या औसा शहरात ही घटना घडली आणि आता पोलिसांनी या सगळ्या प्रकाराबद्दल
गुन्हा दाखल केला आणि पुढला तपास सुरू केला. धक्कादायक असा सगळ्या प्रकारे स्नेह संमेलनामध्ये एका मुलीची छेड काढण्यात आली. या प्रकरणात हा प्रकार इथपर्यंत थांबला नाही, तर या मुलीच्या आई वडिलांना मारहाण देखील करण्यात आली आणि याच विरोधात ही घोषणाबाजी होताना आपण बघतोय. पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद केली आहे आणि पुढला तपास आता सुरू केला आहे. पुढे बोलूयात वाशिम मध्ये, म्हणजे पुढे आपण जाणून घेणार आहोत इतरी घडामोडी अगदी झटपट. वाशिमच्या बातमीने सुरुवात करूयात. वाशिम मध्ये टोमॅटोचे दर कोसळल्यामुळे देपूळ इथल्या एका शेतकऱ्याने 2 एकरवरील टोमॅटोची झाडं उपटून टाकली. कवडी बोल दरामुळे टोमॅटोच्या लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे दर प्रचंड खाली आलेत. टोमॅटोला प्रति किलो 4 ते 5 रुपये दर मिळतोय. भाजीपाला कवडी मोल दराने विकला जात असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. घरपट्टी पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी सांगली महापालिका ऍक्शन मोडवरती आली आहे. चौकाचौकात थकबाकीदारांच्या नावाचे बोर्ड झळकणार असून त्यांचं पाणी कनेक्शन कापलं जाणार आहे. शहरात 40,000 थकबाकीदार असून सर्वांना नोटीस पाठवण्यात आल्या. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या वेळी डोंगरावरील माती रस्त्यावर आली, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आणि त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतं. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे उपनगरातनं. कल्याणपासून मुरबाडपर्यंत रेल्वेला आता मंजुरी मिळाली आहे. कपिल पाटील, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी याबद्दलची माहिती दिली. मुरबाडपासून नगर पुणेपर्यंत मार्ग न्यावा या संदर्भातला हा प्रस्ताव आहे. कपिल पाटील यांनी याबद्दलची मागणी केली होती आणि कल्याण स्थानकाच्या सुशोभीकरणाचीही त्यांनी मागणी केली होती. या दोन्ही मागण्यांना मंजुरी मिळाल्याचं कळत आहे. त्यामुळे मुरबाडपासून नगरपर्यंतचा रेल्वे मार्ग टाकण्याच्या संदर्भातली त्यांची जी मागणी होती त्या मागणीला मंजुरी मिळाली आहे. आता पुन्हा एकदा आपण जाणून घेणार आहोत गावाकडच्या बातम्यांमध्ये इतरी घडामोडी अगदी झटपट. सिंधुदुर्गच्या बातमीने सुरुवात करूया. सिंधुदुर्गातील आचरा पारवाडीत रानटी जनावरांसाठी लावलेल्या सापळ्यात मादी बिबट्या अडकल्याची घटना घडली. अथक प्रयत्नानंतर या मादी बिबट्याची वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटका करत तिला पिंजऱ्यात जेरबंद केलं. पुण्याच्या शिरूरमधील पिंपरखेड परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 22 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. बिबट्याने या महिलेवर हल्ला करून उसाच्या शेतात ओढत नेत तिला ठार केला आणि त्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे. पुणे मनपा अँटीजेन किट घोटाळा प्रकरणात मोठे अपडेट समोर येते. वारजे पोलिसांनी स्मरणपत्र देऊनही पुणे मनपा अद्यापही गप्पच आहे. घोटाळा उघडकीला येऊनही पालिकेकडून दोषींवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येते. कोरोना काळात 12% हॉस्पिटलमधून तब्बल 9,000 अँटीजेन किट्स गायब झाल्या होत्या. बुलढाण्यातील शेगाव मधील वरखडे गावात एका 14 वर्षीय मंगेश इंदुरे या मुलाने 10 रुपयांचं नाणं गिळल्याची घटना घडलेली आहे. बालरोग तज्ञ डॉक्टर सचिन सांगळे यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलाच्या अन्ननलिकेत अडकलेलं नाणं जे ते काढलंय. नाशिक ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचं अपघातात निधन झालं. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळते. मानस पगार हे सत्यजित तांबेंचे निकटवर्तीय होते. औरंगाबादमध्ये औरंगपुरा ते चिकलठाणा मार्गावरील महिलांसाठीच्या विशेष बसला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. पहिल्याच दिवशी 250 महिलांनी या बस सेवेचा लाभ घेतला. पंढरपूरमध्ये माघी यात्रेसाठी आलेल्या 137 भाविकांना भगर आणि आमटी बंद विषबाधा झाली आहे. जेवणानंतर सर्व भाविकांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाल्यानं त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पाचोरा तालुक्यातील हिवरा मध्यम प्रकल्पाच्या डाव्या कालव्याला गळती लागल्यानं 1,00,000 लिटर पाणी वाया जात आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे, तर कालव्याच्या दुरुस्तीबाबत कुठलाही निधी खर्च न करण्यात आल्यानं शेतकऱ्यांकडून चौकशीची मागणी करण्यात आली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आजपासून होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्यात. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षा कामकाजावर बहिष्कार आंदोलन सुरू केल्यामुळे परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्यात. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्याचं कळत आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला. जळगावच्या बोदवडमधील तलावालगत नगरपंचायतीकडून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे तिथले नागरिक त्रस्त झालेले आहेत. कचऱ्याच्या ढिगांमुळे स्थानिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. यामुळे कचऱ्याची विल्हेवाट दुसऱ्या जागी लावावी अशी मागणी केली जाते. धर्मात राजकारण असू नये पण राजकारणी धार्मिक असावा असं वक्तव्य आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी केलंय. संतांमध्ये कुठलंच राजकारण नसतं आणि ते नसावं देखील असं देखील रविशंकर यांनी म्हटलं. बोदवडमधील हिंगणे इथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राबवण्यात आलेल्या एक मूठ धान्य संकलन उपक्रमाच्या माध्यमातून 2.25 क्विंटल धान्य संकलित करण्यात आले. संकलित केलेलं धान्य हे गरजूंना देण्यात येणार आहे. उस्मानाबादमधील सोयाबीन उत्पादक शेतकरी गेल्या 1.5 वर्षांपासून अडचणीत आले. सोयाबीनला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्यानं सोयाबीन घरातच पडू नये त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. भंडारा जिल्ह्यातील पिंपळगावमधील ग्रामस्थांनी निकृष्ट दर्जाचं रस्ते काम बंद पाडले. अभियंत्यांकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केलं जात असल्यानं ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं. जळगावमधील ग्रामरोजगार सेवकांनी राज्यव्यापी संपात सहभाग घेतला. ग्रामरोजगार सेवक कर्मचाऱ्यांनी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी यासह विविध मागण्यांसाठी सेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन केली. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आदिवासी एकता परिषदेने बेमुदत धरणे आंदोलन केलं. भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारा शिपिंग कॉरिडॉर बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करावा अशा मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलं. आमदार भास्कर जाधवांच्या विरोधात खेडमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली सेवा संस्थांच्या गोशाळा संस्थापकांनी उपोषण सुरू केलंय. भास्कर जाधव अफजल खानासारखे काम करत असून गोशाळेवर खालच्या पातळीवर विरोध करतायत. न्याय न मिळाल्यास गायींना रस्त्यावर सोडून आंदोलन आत्महत्या करण्याचा इशारा संस्थापकांनी दिला. तुकाराम महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करून भावना दुखवणाऱ्या बागेश्वर शास्त्रींविरोधात चौकशी करून कारवाई करा अशी मागणी जी ती अकोल्यातील कुणबी ओबीसी बांधवांनी केली. या प्रकरणी पातूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. अश्विनी जगताप या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीत तर लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनीही उमेदवारी अर्ज घेतलेला आहे. उमेदवारी जाहीर होण्याआधीच जगताप कुटुंबातील व्यक्ती अर्ज घेत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र ज्याप्रमाणे शिंदे शिवसेनेतून वेगळे झालेत शिवसेनेत फूट पाडण्यात आली. ही फूट राज्यात भाजपचा विस्तार करण्यासाठी करण्यात आल्याचं रोहित पवारांनी म्हटलं. कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपनं पहिला विजय नोंदवलाय. भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंनी विजय नोंदवलाय. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा 9,086 मतांनी विजय झाला. म्हात्रेंना एकूण 20,083 मतं मिळाली. संगमनेर शहरात निवडणुकीच्या निकालाआधी सत्यजित तांबे यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लावण्यात आले आणि या फ्लेक्सवर बाळासाहेब थोरातांचा देखील फोटो लावण्यात आला. सत्यजित तांबेच निवडून येतील असा विश्वास असल्यामुळे बॅनर्स लावल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलं. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यापीठ विकास मंचने 10 जागांपैकी 9 जागांवर दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीचा धुवा उडवला आणि या निवडणुकीत महाविकास आघाडीचा फक्त एक उमेदवार विजयी झाला. फोन टॅपिंग प्रकरणानंतर भूमिका घेत उद्धव ठाकरेंनी नेत्यांना फक्त आयफोन वापरण्याच्या सूचना दिल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र अशी कोणतीही सूचना दिली नसल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय. सध्याच्या सरकारवर विश्वास नाही म्हणून काळजी घेण्याच्या सूचना दिल्याचं दानवे म्हणाले.
जालन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्री श्री रविशंकर एका व्यासपीठावर एकत्र आले होते. यावेळी एकनाथ शिंदेंनी सत्तांतराच्या काळातील एक किस्सा सांगितला. जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हा श्री श्री रविशंकर यांनी मला फोन करून आशीर्वाद दिला होता, तुम्ही चांगलं काम करत आहात, तुम्हाला यश मिळेल, असं देखील रविशंकर म्हणाले होते असं शिंदेंनी म्हटलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत 2 दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भेट दिली. सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्याच्या प्रतिकृतीचं लोकार्पणही सरसंघचालकांच्या हस्ते करण्यात आलं. जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने त्यांना समज बजावलेला आहे, आदिवासींकडून बेकायदेशीरपणे जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. अमन मित्तल यांना 3 फेब्रुवारीला आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे सरचिटणीस माजी आमदार अमरसिंग पंडित यांच्या पुतळ्याच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी संदीप क्षीरसागर यांनी मेहू डॉन आणि ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ या गाण्यावर डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतो. सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून चौकाचौकात लेझीम पथकाचे सराव सुरू आहेत. यावेळी भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनीही लेझीम पथकातील तरुणांसोबत ठेका धरला. दारूच्या नशेत पत्नीची डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा प्रकार जालन्यात घडलाय. पत्नीची हत्या केल्यानंतर फरार असलेल्या पतीनं विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, त्याच्यावर उपचार सुरू आहे. वडिलोपार्जित शेती नावावर करण्यासाठी तलाठ्यानं लाच मागितल्यानं 28 वर्ष शेतकऱ्यानं गळफास घेतल्याची घटना घडली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या भावानं या संदर्भातली तक्रार पोलिसात दिल्यानंतर तलाठ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. बीडच्या माजलगाव तालुक्यातील पाथरुड गावात जाडूटोणा करणी भानामती करणाऱ्या मांत्रिकाला ग्रामस्थांनी रंगेहात पकडलं. यावेळी गावात असले प्रकार करू नये अशी तंबी त्यांना देण्यात आलेली आहे. मांत्रिकाकडून अघोरी पूजेचं साहित्यही जप्त करण्यात आलं. साताऱ्यातील कास पठार आणि सैदापूरमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू झाली आहे. पोलिसांनी 30 हून अधिक वाहनांवर कारवाई केली असून पोलीस निरीक्षक विश्वजीत घुडके स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करताना दिसत आहेत. धुळ्यामध्ये दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा कमरेला लावून फिरणाऱ्याला धुळे स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीकडून गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केलं. यवतमाळच्या वणीपासून जवळ असलेल्या नायगावमध्ये 2 ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात 1 जण जागीच ठार झालाय तर 1 जण गंभीर जखमी. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील एक अल्पवयीन प्रेमी युगल दुचाकीसह विहिरीत पडल्याची घटना घडली. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला असून तरुण बचावलाय. मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झालाय. चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या नूतन अद्ययावत प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकताच पार पडला. बेकरी उत्पादनातील गुणवत्ता नियंत्रणासाठी प्रगत टेक्नॉलॉजीचा वापर करून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. नांदणीत स्वाभिमानी फूड पार्कमधील 13 एकर जागेमध्ये आणि 2.5 लाख चौरस फूट सुपर बिल्टअप एरियामध्ये हा प्रकल्प साकारण्यात आला. बघूयात इतरही घडामोडी अगदी झटपट. वर्ध्यामधील 96वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन काही दिवसांवरती येऊन ठेपलं आणि त्यामुळे संमेलनाची जय्यत तयारी सुरू झाली. साहित्य संमेलनाच्या इतिहासातील सर्वात मोठा डोम वर्धा इथं साकारण्यात आला असून 7,500 खुर्च्यांची आसन व्यवस्था इथं असणार आहे. वाशिममध्ये कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी कृषी पर्यटन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. शेतकऱ्यांचा शाश्वत शेतीबरोबरच आर्थिक स्तर उंचवावा यासाठी कृषी पर्यटन कार्यशाळेमध्ये पुण्याचे कृषी तज्ज्ञ पांडुरंग तावरेंनी मार्गदर्शन केलं. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत, पण जाता जाता एक नजर राज्यातील प्रमुख शहरातल्या तापमानावर.